सातत्याने होते तो किरण आणि अतिश सलामीला येतोय। तर बराचसा अनुभव आहे टेनिस क्रिकेटचा, तो देखील आपण बघतोय। दोनों क्षेत्ररक्षक देखील थर्ड सर्कलच्या बाहेर देखील तैनात केलेले आहेत। दरम्यान सामन्याला देखील सुरुवात होते। पहिलं षटक पॉवर प्लेचा षटक असणार आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र गोलंदाजचा बराचसा अनुभव आहे टेनिस क्रिकेटचा, थोडासा मात्र रेस्ट घेतला होता मध्ये आणि त्यानंतर नितीन अँड कंपनी त्यांनी हा संघ तयार केला आणि त्यामध्ये सिनियर ज्युनियर खेळाडूंचा भरणा आहे। त्या गाभामधून संकल्प स्पोर्ट्स मोरे ए संघ असू दे बी संघ असू दे, त्यांचा क्राऊड आणि त्यांचा सपोर्ट्स आणि त्यांचा पार्टी राखे त्यांचे समर्थक हे मात्र मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला सातत्याने पाहायला मिळत आहे। बी संघ असू दे ए संघ असू दे, कारण नेहमीच त्यांना साथ जी असते। यावेळी देखील आपण बघितलं अचूक निशाणा साधण्याचा प्रयत्न केला एसट्यांवर, नितीन सांबरे जातोय आणि तो पर्यंत स्वतः त्या ठिकाणी मात्र पंपलिंग होते, तरी देखील चेंडूला मात्र सोडलं नाही आणि तो पर्यंत देखील तीन धाबा या मात्र अतिशय वेगाने चांगल्या कंप्लीट केल्या होत्या। कारण निश्चित दोन धाबा तर झाल्या होत्या, मात्र फेकी त्या ठिकाणीहून चांगल्या प्रकारे आली होती। एसटी रक्षक जर अचूक निशाणा साधण्याचा प्रयत्न केला होता, जर एसट्यांवर जर चेंडू ट्रॅक झाला असता तर निश्चित फलंदाज बाद झाला असता शक्यता होती, मात्र निशाणा चुकला आणि चेंडू देखील सरळ निघून गेला होता, तो देखील सीमारेषेपलीकडे जवळपास जाऊन पोहोचला होता। फलंदाज त्या ठिकाणी मात्र अतिशय चांगल्या प्रकारे वेगाने दोन्ही फलंदाज तीन धाबा कंप्लीट गेल्या, पंपलिंग झाला होता तो देखील नितीन, तरी देखील चेंडूला मात्र सोडलं नाही तर तोपर्यंत फेकी गेली, तोपर्यंत तीन धाबा अतिशय चांगल्या प्रकारे कंप्लीट केल्या। तीन धाबीने वैयक्तिक संघाचं अकाउंट ओपन करतोय तो देखील अतिश। डावकरी आता फलंदाज, कारण दुपारच्या सत्रामध्ये जर विचार केला गेला तर डावकरी आताच्या फलंदाजीसाठी एक अनुकूल असणारी ही खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते। तीन धावा लागले आहेत आणि पहिला एका चेंडूचा देखील खेळ झालेला आहे, पण एकदा सज्ज असेल तो सुभाष। जावली फुलडा चेंडू, जैसी गेंद वैसा नतीजा और एक गेंद जाएगा मैदान के बाहर। छह रन। फुलडा चेंडू आतला होता, ज्या प्रकारे एक रसगुल्ला दाखवला होता आणि त्याचा फायदा मात्र एक भरपूर घेतोय किरण, मात्र किरण नावाचा ब्रँडेड फटका आला, षटकार येतोय आणि षटकाराने मात्र कुठेतरी सुभाष महागडा साबित ठरतोय। मात्र बराचसा अनुभव आहे, जरी एखादा मोठा फटका जरी बसला तरी मात्र प्रेशर घेणार नाही, तर बराचसा अनुभव आहे आणि इथून मात्र कमबॅक करावा लागेल आणि तो करतोय का, ती कामगिरी जबरदस्त आपल्याला पाहायला मिळते। सध्या तरी ते देखील अतिश आणि किरणच्या माध्यमातून तीन धावा पळून काढल्या होत्या, त्यानंतर फुलटॉस चेंडू आला होता आणि त्या चेंडूल देखील स्विंग केला होता, तो देखील मिड विकेटच्या वरून चेंडूला भिरकावून दिला होता सहा धावांसाठी। यावेळी मात्र लगेच एट विकेट होतोय, विकेट करण्याचा प्रयत्न केला होता तर स्वतःला सावरू शकला नाही आणि जैश्यांवर त्या ठिकाणी लेग लागतो आणि हिट विकेटच्या संदर्भामध्ये किरण याची खेळी संपुष्टात येते। आणि त्याचबरोबर देखील रवींद्र डाके यांच्या माध्यमातून देखील दशरथ इलेव्हन चिंचवली संघाला देखील आणि रवींद्र डाके यांच्या माध्यमातून देखील प्रदीप इलेव्हन चिंचवली संघाला बेस्ट ऑफ लक आलेले शुभेच्छा आलेल्या आहेत। धन्यवाद रवींद्र डाके। सर एकत्र आपण बघितलं होता पहिल्या चेंडूवर तीन धावा आल्या, त्यानंतर षटकार आला, त्यानंतर हिट विकेट आपल्याला पाहायला मिळतोय। विचित्र प्रकार घडला, कारण जे अपेक्षा नव्हती क्राऊडला आपल्या डगआउट मध्ये, मात्र तिन्ही चेंडूंमध्ये मात्र थोडस कुठे प्रेशर टाकलं होतं गोलंदाजांवर, गोलंदाजाने प्रेशर टाकलं फलंदाजावर,
कारण त्या ठिकाणी फोर्स करण्याचा प्रयत्न केला होता, मजबूर केला होता फलंदाजाला थोडासा मागे जाण्यासाठी. आणि हिट विकेटच्या संदर्भामध्ये मात्र फलंदाज तर बाद झालाय, हे चांगलं असणार आहे. या वेळी देखील चेंडू हवेमध्ये असणार आहे, इम्पॉर्टंट विकेट आहे. आणि या वेळी देखील झेल सोडला जातोय, चुकी करतोय आणि या चुकीला माफी नाही. चेंडू देखील फरार झाला असते मार्श आपल्याकडे. महत्वाचा फलंदाज होता आणि त्या फलंदाजाला मात्र या ठिकाणी देखील आपण आज बघतोय. आल्याबरोबर मनोज देखील चौकार पेश करतोय. एकंदरीत झेल होता, झेल मात्र त्या ठिकाणी कॅरी करू शकला नव्हता, थोडासा जेज कमी केला होता आणि बॉलच्या रेंजमध्ये कुठे आला नव्हता क्षेत्ररक्षक. त्या वेळी देखील ब्लॉकमध्ये चेंडूची फेकी वाईड ओव्हर लेंथ लाईन मध्ये अतिशय सरळ चेंडू आताला जातोय, चांगला चेंडू आतालतोय आणि हा चेंडू जातोय निर्धाव स्वरूपामध्ये. आणि अशाच प्रकारची गोलंदाजी मात्र हाताला हवे लागेल. तिथे सुभाष गोलंदाजाला आतापर्यंत 13 धावा धपलकावर लागल्या जात आहेत, धावसंख्या तर चांगली लागलेली आहे धावपलकावर. आणि ज्यावेळी देखील एक गुड स्पॉटवर चेंडू सातत्याने हाताळण्याचा देखील प्रयत्न करतोय, मात्र पंच अजूनही प्रत्यक्षमध्ये असणार आहेत. या चेंडूचा निर्णय निकाल आपल्यापर्यंत काय येतोय, डिसिजन पेंडिंग. कारण कुठेतरी इन स्विंग आउट स्विंग इन स्विंग करण्याचा आत्मते घेण्याचा प्रयत्न करतोय चेंडू. ज्यावेळी आपण बघतोय जबरदस्त लेंथ लाईन मध्ये चेंडू पडल्यानंतर थोडासा डबल मेन मध्ये विचलित करणारा चेंडू देखील आताला आपल्या पाळ्यामध्ये. यास वाईड चेंडूचा इशारा येतोय, मात्र जास्त प्रमाणामध्ये हा चेंडू आताला होता आणि 14 धाबा लागल्या जातोय. ज्यावेळी देखील जबरदस्त सुरेख चेंडू आताला जातोय, जवळपास एस्टनच्या वरून चेंडू देखील निघून गेला होता. जवळपास एस्टनचा बेत घेता घेता चेंडू देखील एस्टनच्या वरून पिकअप झाला होता, मात्र डॉट सर्वमध्ये आज चेंडू देखील जातोय निघून. निर्धाव चेंडूची समाप्ती झाली आणि धावफलक देखील आपण बघतोय 14 धावा त्या लागल्या जात आहेत. धावफलकावर थांबवलं गेले ओके धन्यवाद सर. एका षटकाचा खेळ संपला, धाबा देखील धापलकावर 14 धाबा. दुसऱ्या षटकाला देखील प्रारंभ झालेला आहे. विशाल गोलंदाजी मार्कर विशाल गोलंदाजी साकारावे लागेल. पहिला चेंडू बाहेर चेंडू पण आमच्यापर्यंत मॅचेस पोहोचवतो. हा चेंडू वाईड आहे, पुन्हा एकदा हाताला लागेल आणि वाईड चेंडूचा देखील इशारा येतोय आणि एक धाव स्कोर कार्ड वर ऍड केली जाईल. आणि या एका धाबेने धावफलक देखील जातोय, तो देखील 15 या धावसंख्येवर. धावा देखील अतिशय चांगल्या प्रकारे लागले, तर 15 एव्हरेज पुढे गेला तर 40+ 45 धावांपर्यंत निश्चित जाऊ शकतोय. त्यावेळी देखील अपटून टाकला होता, स्वक करण्याचा प्रयत्न देखील केलाय फलंदाजाने, मात्र लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू देखील निघून जातोय. सीमारेषेच्या बाहेर हा आरपार येणारा चौकार. तर चौकारा येतोय, तो देखील पहिल्या चेंडू पर आपण बघितलं, पहिला चेंडू वाईड स्वरूपामध्ये आताला होता आणि त्यानंतर देखील चौकार आलेला आहे आणि त्याच्या जोरावर देखील धावा देखील चांगल्या प्रकारे धापलकावर लागलेल्या आहेत.
त्यावेळी देखील आडव्या बॅटने पिकअप तर केलाय चेंडूला, मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, अर्थपर्यंत एक डाव कंप्लीट केले, चांगले क्षेत्ररक्षण होते, फेकी देखील अतिशय चांगली झालेली आहे. यस नाईस थ्रो, अर्थपर्यंत देखील एकच धावे ते एका धावेने धावफलक देखील पुढे जातोय. हलवारपणे धावा देखील धावफलकावर लागल्या जात आहेत, त्या देखील 20 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. यावेळी सबिमर स्वरूपामध्ये चेंडू आतला जातोय, खराब चेंडू आतला जातोय, मात्र एसटी रक्षक त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे कॅरी करतोय, मात्र नो चेंडूचा इशारा येतोय आणि फीट असणार आहे. आता मात्र उघडा डोळे आणि बघा नीट अशा प्रकारचा फटका या ठिकाणी मात्र पेश करेल का, त्रीट चेंडू असणार आहे. एक धाव देखील ऍड झालेली आहे स्कोर बोर्डवर, 21 धावा तर लागल्या जात आहेत आणि त्रीट चेंडू देखील असणार आहे. कशा प्रकारे हात चालतोय त्या आडव्या बॅटने, चेंडू देखील अतिशय चांगल्या प्रकारे ऑन साइड ला ग्लान्स केलाय फटका, त्याचबरोबर एक धावे दे फ्रेट चेंडू मात्र थांबवतोय. 22 धावा देखील धापलकावर लागल्या जात आहेत. ज्या प्रकारे आपण बघतोय जसं जसं संध्याकाळचं 17 होणार आहे तसं तसं मात्र प्रेक्षक त्यांची गर्दी देखील वाढणार आहे, कारण कुठली स्पर्धा असू दे त्या स्पर्धेचे एक केंद्रबिंदू म्हणून प्रेक्षक असतात, समर्थक असतात, पाठीराखे असतात. त्या बॅली देखील रिव्हर्स पॅटिंग करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र चेंडू देखील तेवढा वेगाने निघून जातोय, बीट होतोय फलंदाज अतिशय. त्या फलक देखील स्थिर पाहायला मिळतोय. दोन दुसरं षटक आपल्यामध्ये प्रगती पथावर असताना त्यामध्ये एक वाईट स्वरूपामध्ये चेंडू आताला, त्यामध्ये एक नऊ चेंडूचा देखील समावेश आहे. चार चेंडूचा खेळ झालेला आहे आणि अजूनही दोन चेंडू मात्र बाकी आहेत. यावेळी मात्र लेखीच स्क्वाड बियांची शक्यता, सॉफ्ट डिस्मिसल फटक्या, स्क्वाड बियांची शक्यता मात्र विशाल. झेल सोडतोय स्वतःच्या गोलंदाजीमध्ये देखील विशाल, मात्र चुकी करतोय, कारण आपले चांगला चेंडू आता होता, फटका मोठा मारण्याचा पेश केला होता, मात्र चेंडू बराचसा वेळ हवेमध्ये होता आणि सज आणि साधा सोपा झाला होता, मात्र विशाल चुकी करतोय, कारण ज्या प्रकारे गोलंदाज आपण बघतोय चुकी करतोय, आता कुठेतरी एक त्याचा बेनिफिट मात्र आणखीच मिळेल का तो देखील प्रदीप इलेव्हन चिंचवडी संघाला. आणि यावेळी देखील चेंडू देखील हवे असणार आहे, मात्र सेफ झोन मध्ये चेंडू ट्रॅक होतोय आणि तोपर्यंत क्षेत्ररक्षक मिडविकेट क्षेत्रामधून पुढे येतोय, तोपर्यंत दोन धाबा थांबू शकणार नाही आणि या दोन धाबेने धावफलक देखील पुढे जातोय. तो देखील 25 धाव संख्येवर जाऊन पोहोचतोय, थांबवलंय तरी देखील जर विचार करायला गेला दोन्ही षटकांचा खेळ झालेला 25 धाबा आणि या शेवटच्या षटकांमध्ये जर निर्णायक गोलंदाजी जर साकारली, जर चांगली गोलंदाजी जर हाताळली तर कमीत कमी 40 धावांच्या आतमध्ये थांबू शकेल का, कारण एखादी 25 धावा असणार आहे, जास्तीत जास्त 10 ते 12 धावा जरी खर्च केल्या तर एक समाधानकारक गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळेल, कारण मर्यादित 3 षटकांचा सामना आहे आणि या 3 षटकांमध्ये फलंदाज आपला इरादा मात्र स्पष्ट करत असतो. त्यावेळी 2 षटकांचा मात्र खेळ झालेला आहे आणि 25 धावा 12.50 सरासरीने धावा देखील जमवलेल्या आहेत आणि अजूनही तिसरं षटक जे असणार आहे त्या तिसऱ्या षटकामध्ये ज्या प्रकारे जिंदगी का रास्ता इतना आसन नहीं होता और बिना संघर्ष किया कोई मान नहीं होता, और ज्या प्रकारे आपण बघतोय जीवन आहे खरी कसोटी, येईल कोणी तारा कोणी वाट पाहू नका, हे सारं जग जिंकायचं आहे, मात्र यश तुमच्या जवळ आहे आणि जिंकल्याशिवाय राहू नका आणि संघर्ष अटल आहे आणि संघर्ष तुम्हाला मात्र स्ट्रगल करावा लागेल. या क्रिकेटच्या पटलावर खेळायचं असेल तर मात्र एक सेल्फ कॉन्फिडन्स घेऊन तुम्हाला मात्र उतरावं लागेल या क्रिकेटच्या पटलावर. ते काम देखील चांगल्या प्रकारे दोन्ही संघ अतिशय चांगल्या बॅटल तर चांगलं आहे दोन्ही संघांच्या बाजूने. त्यामुळे देखील कार्पेटच्या साईडने चेंडू चांगला आहे, मात्र त्या ठिकाणी एक धाव होती त्या ठिकाणी मात्र हा चेंडू निघून जातोय. तो देखील तर चौकार आला, मात्र
तर विशाल असतात त्याने मात्र चुकी करतो. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये देखील थोडीशी चुकी केली होती. त्यावेळी देखील चेंडू हवे मध्ये मात्र नितीन तांबरे चेंडूवर गेला होता. पुढे झेल घेण्यासाठी मात्र प्रयत्न करणं गरजेचं होतं, मात्र थांबवलं गेलं चेंडूला निश्चित. जर चेंडू देखील जवळपास लॉंग लेग क्षेत्रामध्ये निघून गेला असता क्षेत्रक्षक तैनात होता, मात्र झेलभर पुढे येणं अपेक्षित होतं. मात्र एक धाव येते आणि एका धावेने फलक देखील पुढे जातोय, तो देखील 30 या धावसंख्येवर. तर धावतीच्या स्वरूपामध्ये मात्र दुसरे धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये देखील फलंदाज देखील बाद झालेला आहे. अजूनही चार चेंडूचा खेळ असेल आणि यावेळी देखील अतिशय चांगला फटका पेश केला कारपेटच्या साने. पुन्हा एकदा चेंडू होतो, एक धाव कंप्लीट केली जाते, मात्र एकापेक्षा अधिक काय मिळणार नाही कारण स्ट्राईक आपल्याकडे ठेवतोय तो अतिशय. कारण ज्या प्रकारे सिंगल डबल धाव धावल्यानंतर मात्र आपल्याला दम लागतोय, कारण नक्कीच ध्यास क्रिकेटचा मनामध्ये आणि ध्यास क्रिकेटचा मैदानी खेळ खेळतोय. आम्ही गर्लफ्रेंडच्या मागे लागायला कोण पण पळतोय, मात्र क्रिकेटच्या मागे पळायला छातीत दम लागतो. यावेळी मात्र नक्कीच फ्लॅश पॅड वर झेंडू आदळला जातोय, अपील देखील आणि यस इज आउट. लेग पीपरच्या संदर्भामध्ये अतिशयला डगाऊट. तर फलंदाज देखील बाद झालेला आहे, तो देखील स्वतःकडे स्ट्राईक ठेवली होती आणि स्वतःला मात्र विश्वास ठेवला होता, तो फलंदाज मात्र बाद झालेला आहे. देखील हलक्या तडी खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र एक सब डिस्मिसल फटका पाहायला मिळाला आणि धावतीच्या स्वरूपामध्ये देखील फलंदाज बाद होतोय. जबरदस्त कंट्रोलफुल गोलंदाजी देखील यावेळी आपल्याला पाहायला मिळाली. संकल्प स्पोर्ट्स मोरे बी संघाच्या बाजूने धाबा देखील आपण बघतो, फक्त आणि फक्त 31 धाबा लागल्या जाते. दोन षटकांचा खेळ झाला होता, त्यावेळी धाबा देखील अतिशय चांगल्या प्रकारे लागल्या होत्या, तब्बल 25 धाबा लागल्या होत्या. आणि त्यानंतर देखील आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झालेला, शेवटचा एक चेंडू असेल थांबवले गेले पूर्णपणे. जबरदस्त काय गोलंदाजी साकारताना पाहायला मिळतोय. तो देखील तुषार पहिल्या चेंडूवर जरी चौकार आला होता, त्या दुसऱ्या चेंडूवर एक धाव आली, धावतीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झाला. त्यानंतर देखील बॅक टू बॅक दोन फलंदाजा मात्र डगोटला पाठवलेला आहे. यावेळी मात्र नक्कीच चुकी केली फुलटॉस चेंडू, चेंडू देखील हवेमध्ये विशाला, त्यावेळी चुकी करणार नाही आणि फलंदाज
सर 9+1 दोन धाबा आणि या दोन धाबेने धावफलक देखील आपण बघतोय तो देखील 33 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलेला आहे आणि एकंदरीत फ्रेड देखील असणार आहे। शब्बडचा चेंडू थोडासा कुठे का बिमर स्वरूपामध्ये चेंडू देखील हाताला होता आणि या चेंडूला मात्र जबरदस्त विशालने झेल पकडला होता, कॅरी केला होता, मात्र विशालच्या नशिबाला कुठेतरी हा चेंडू नव्हता तर चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं आणि त्यानंतर खराब चेंडू आला होता। तर 33 धावा लागल्या जात आहेत आणि शब्बडचा हा चेंडू असेल एकंदर शब्बडच्या चेंडूवर मात्र डॉट सर्वमध्ये जातोय तर मात्र थांबवलं जातोय अतिशय चांगल्या प्रकारे चांगली गोलंदाजी आदळली असं म्हटलं तर बाबगा ठरणार नाही, मात्र इथे जर एखादा मोठा फटका येतोय त्यावेळी देखील फुलटा चेंडू दा मात्र नितीन सामरे चेंडूवर येतोय, मात्र एकापेक्षा अधिक तर काही येणार नाही आणि या एका धावेने देखील दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज तर बाद होतोय। एकच धाव येते आणि या एका धावेने धावफलक देखील आपण बघितला तर तो देखील 34 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलेला आहे आणि 35 धावांचं समोर टार्गेट ठेवलेलं आहे। 18 चेंडू 35 धावा समीकरण देखील सोपं आहे, मात्र त्याच प्रकारे देखील फलंदाजी देखील करावी लागेल आणि या पुढील दोन संघाला मी आवाज देतोय। मुकेश स्पोर्ट्स कासपड ए संघाचा संगणक आणि जीएस स्पोर्ट्स खातिवली संघाचा संगणक आपण नाणेफेकसाठी यायचं आहे। वेलकम गणेश, जीएस स्पोर्ट्स खातिवली संघ या ठिकाणी आलेला आहे, त्याचबरोबर मुकेश स्पोर्ट्स कासपाडा ए संघाचा संगणक धीरज भांगरे आपला संघ घेऊन त्याचबरोबर संघाचा संगणक आपण देखील यायचा आहे। चला लवकर विलंब करू नका कारण देखील दुसरे इनिंग आपली चालू होत असते, त्याच्या अगोदर आपण देखील यायचं आहे। त्याचबरोबर संदीप बाबर वेलकम, आपलं देखील सहर्ष स्वागत करतोय। नक्कीच एक जबरदस्त क्रिकेटपटू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं संदीप बोवर, तसेच एक चांगला समालोचक सुद्धा आहे आणि एक सातत्यपूर्ण खेळ आपल्याला नेहमीच पाहायला मिळते जॉनीसपूर वडपे संघाकडनं। तर संदीप बोवर याचं नक्कीच हार्दिक हार्दिक स्वागत। तर 34 धावा उभारलेले आहेत आणि 35 धावांची गरज असेल, 18 चेंडू आणि 35 धावांची गरज असेल ती संकल्प स्पोर्ट्स मुरे 20 संघाला। पाहूया कशा प्रकारची सुरुवात केली जाते। अगोदरच्या सामन्यामध्ये रोखलं होतं 20 धावावर आराधना स्पोर्ट भावाळे संघाला, यावेळेस मात्र थोडस मागडं ठरला जातोय, सुभाष सुद्धा मागडं ठरला जातोय, एक छटकार एक चौकार सुद्धा आला होता, हालांकी एक गडी बाद केला होता परंतु 14 धावा मात्र खर्च केल्या होत्या। त्याच्यानंतर विशाल याने 11 धावा खर्च केल्या होत्या, त्याच्यानंतर तुषार मात्र थोडासा कमबॅक करतोय पण 9 धावा मात्र खर्च करतोय आणि 2 विकेट महत्वाचे टिपतोय। अशा प्रकारे एकंदरीत 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 34 जिंकण्यासाठी 35 धावांची गरज। तर उपाध्यक्ष आदिवासी युवा क्रीडा मंडळचे धीरज भांगरे यांना आमंत्रित करण्यात येते की त्यांनी स्टेजवर यायचे। तर सलामीची जोडी मैदानात पुन्हा एकदा विश्वास ठेवला जातो किरण पाटील आणि तुषार पाटील याच्यावर। पाहूया किरण पाटीलची भूमिका फार महत्वाची असणार आहे, नेहमीच पॉवर प्ले मध्ये चांगली फटकेबाजी पाहायला मिळते, चांगले चौकार पाहायला मिळतात, यावेळेस कशा प्रकारची सुरुवात करून देतो सर्वांची नजर म्हणजे नक्कीच संकल्प स्पोर्ट्स बी संघाकडे लागले असतील त्या मुरे संघाकडनं, संकल्प स्पोर्ट्स ए संघाकडनं आणि संपूर्ण गावाचं लक्ष वेधलं असेल या मॅचने। तर चला जाऊया थेट मैदानाकडे, पहिल्याच चेंडूचा प्रारंभ होणारे पहिल्या षटकातील पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज असणारे दीपक, जो अगोदरच्या सामन्यामध्ये थोडासा मागडा ठरला होता परंतु नंतर मात्र चांगली कामगिरी केली होती उर्वरित गोलंदाजांनी। पहिल्याच चेंडूवर प्रयत्न केला गेला होता, अपील सुद्धा झाली होती परंतु नक्कीच पंचांनी कुठल्या प्रकारची अपील फेटाळून लावलेली आहे आणि कुठल्या प्रकारचा गडी बाद नाही परंतु चेंडू मात्र सुरेख टाकला जातो। चेंडूवरची नजर हटली होती किरण पाटील याची, कुठल्या प्रकारची चेंडूवरची नजर नव्हती, कमी वेळा पाहायला मिळतो चेंडूवर नजर ठेवतो, चेंडूला ज्या ठिकाणी पाठवायला पाहिजे त्या ठिकाणी पाठवला जातो पण यावेळेस मात्र पहिल्याच चेंडू निर्धाव टाकण्यात यशस्वी ठरतो दीपक प्रदीप इलेव्हन चिंचवली संघाकडनं। तर आपल्या व्यासपीठावर देखील उपस्थित मान्यवर देखील सन्मान्य सकाराम वाकडे साहेबांचं देखील शुभागमन झालेलं आहे, त्यांचं देखील कुसुम स्मृती चषक 2021 वतीने आपलं देखील सरचं स्वागत करतोय। मला वाटतं यावेळेस कुठेतरी झगडताना दिसतोय किरण पाटील, जो इन्फॉर्म आहे तो दाखवावा लागेल आणि त्याचबरोबर धीरज भांगरे आपणास देखील विनंती असेल की आपण देखील आपल्या व्यासपीठावर यायचं।
यावेळेस नक्कीच तुषार पाटीलला संधी दिलेली आहे, पण तुषार पाटील सुद्धा हा पिच चेंडूवर कुठल्याही प्रकारचा मोठा फटका तर येत नाही. कुठेतरी नाट्यमय क्रिकेट पाहायला मिळतो. आतिशाच्या माध्यमातून चेंडू असं वाटतंय गेला आणि जी धडपड झाली होती ती धडपड केली होती जबरदस्त की एक धाव माझ्याकडनं जाणार नाही. कुठल्या प्रकारची धाव घेण्याचा मात्र प्रयत्न केला गेला नाही किरण पाटील याच्या माध्यमातून. तीन चेंडू अतिशय सर्रे कातळले जातात. 35 धावांची गरज असताना जवळजवळ 12 सरासरी धाव संख्या जमवायच्या आहेत. यावेळेस मात्र नक्कीच चेंडूला कट केलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू वाटचाल करतो. शत्ररक्षक लॉंग ऑफचा येतो, मात्र चेंडूचा या ठिकाणी विजय होतोय 4 धावांसाठी. या ठिकाणी मात्र फक्त 8 धावा खर्च केल्या जातात दीपक याच्या माध्यमातून आणि चांगली सुरुवात करून दिली. एक रनआउटच्या माध्यमातून एक विकेट सुद्धा संपादन केलेले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 8. जिंकण्यासाठी अद्यापपर्यंत 27 धावांची गरज. म्हणजे या ठिकाणी आता 13.5 सरासरीने धावसंख्या जमवावी लागेल. तर या षटकावर फार मोठं भवितव्य लपलेलं असेल ते संकल्प स्पोर्ट्स मोरेबी संघाचं. यावेळी संधी दिली जाते दर्शन पारोशे याला. पाहूया या संधीचं सोनं करावं लागेल. थोडंसं अग्रक्रम दिलं जातं. जर दशरथ पारोशे या ठिकाणी असेल तर नक्कीच त्यांचा सुपुत्र या ठिकाणी खेळण्यासाठी सज्ज आहे आणि सर्वांचं लक्ष लागले असेल ते दर्शन पारोशेच्याकडे, कारण मोठी जिम्मेदारी असेल. त्याचबरोबर प्रत्येक षटकामध्ये जवळजवळ 13.5 सरासरीने धावसंख्या जमवावे लागतील आणि त्या जमवण्याची ताकद दर्शन पार्श्वमध्ये आहे हे मला वाटतं एकदा विश्वास दाखवलेला आहे कर्णधाराने. तर पाहूया त्या कर्णधाराला साजेशी फलंदाजी पाहायला मिळते का. या ठिकाणी मात्र प्रदीप इलेव्हन आपलं वर्चस्व गोलंदाजी तुम्हाला सिद्ध करताना दिसतोय. तर दुसरा गोलंदाज अक्षय. यावेळेस मात्र नक्कीच चेंडू हवेत आहे. दूरवरून बाळा येतोय आणि कुठली चूक करत नाही आणि पुढचा गडी बाद होतोय संकल्प स्पोर्ट्स मुरेबी संघाचा. थोडीशी हालत नाजूक आहे, परिस्थिती खूप नाजूक झालेली आहे संकल्प स्पोर्ट्स मुरे बी संघाची. ही स्थिती बदलावी लागेल आणि या ठिकाणी बदलण्यासाठी नक्कीच साईनाथ जाधव याच्यावर विश्वास ठेवला जातोय. पाहूया साईनाथ जाधवचा विचार केला तर भूतकाळ खूप चांगला आहे, यावेळेस वर्तमान काळ गाजवावा लागेल आणि ज्याचा वर्तमान काळ सुंदर असतो त्याचा भूतकाळ सुद्धा सुंदर असतो, चांगला उज्ज्वल असतो. या ठिकाणी पाहूया वर्तमान काळामध्ये कुठल्या प्रकारची खेळी साकारली जाते, कारण 35 धावांची गरज असताना एका बिकाट स्थितीत वावरताना दिसतोय संकल्प स्पोर्ट्स मुरे बी संघ. अक्षय आणि पहिल्याच चेंडूवर एक अप्पी चेंडू होता, ज्या ठिकाणी मारायला हवा होता त्या ठिकाणी मारलं जात नाही आणि नक्कीच
मिड ऑन मारण्याचा प्रयत्न केला गेला दूरवरून बाळा त्या ठिकाणी अतिशय श्रेष्ठ कामगिरी करतोय क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत या ठिकाणी मात्र नक्कीच चेंडूवर प्रहार केला जातोय लॉन्ग ऑफ लॉन्गॉनच्या मधून नो मॅन लँड मध्ये चेंडू पडला जातो पुन्हा एकदा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु सुरक्षित क्रीज मध्ये आता दोन्ही फलंदाज पोहोचलेले दिसतायत आणि दोन धावा मिळतायत आणि या दोन धावेनिशी नक्कीच धावसंख्या दोन्ही आता वाढते धावसंख्या होते ती दुहेरी अंकामध्ये दहा जिंकण्यासाठी 35 धावांची गरज असताना म्हणजे उर्वरित चेंडू मध्ये जवळजवळ आपण जर विचार केला तर 10 चेंडू आणि 25 धावा मागडा असं काहीच नाही सोपं करावं लागेल आणि सोपं करण्यासाठी नक्कीच तुषार पाटील प्रयत्न करतोय का तर या ठिकाणी नक्कीच पुन्हा एकदा दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न असणार आहे धोक्यामध्ये असणार आहे साईनाथ जाधव आणि धोक्याची घंटी वाजली जाते आणि साईनाथ त्याला परतावं लागेल बहार आले ती प्रदीप एलेवन चिंचोली संघाच्या बाबतीत म्हणायला लागेल अतिशय नक्कीच जबरदस्त या ठिकाणी स्थिती आहे ती प्रदीप एलेवन चिंचोली संघाची यावेळेस मात्र पुन्हा एकदा हवा तसं बॅटच्या पट्ट्यात येत नाही पुन्हा एकदा रन आउटची विकेट प्राप्त होते का तर नाही सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचलं जातंय आणि एक धाव मात्र मिळते ती संकल्प स्पोर्ट्स मुरे बी संघाला एक धावी निश्चित धावसंख्या एक निवडते संगती 12 अद्याप पर्यंत 23 धावांची गरज चार चेंडूंचा सामना झालेला आहे आणि दोन चेंडू अद्याप पर्यंत या षटकातील शिल्लक आहेत म्हणजे एकंदरीत जर विचार केला तर 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 8 चेंडू मध्ये तब्बल 23 धावांची गरज आहे आणि या ठिकाणी नक्कीच संधी आलेली ती विशाल मलेकर याला कारण अगोदरच्या क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी खराब कामगिरी केली ती वसूल करण्याची संधी आलेली आहे बॅटिंगच्या जोरावर पाहूया 8 चेंडू आणि 22 धावांची गरज या ठिकाणी नक्की सफळवून मारण्याचा प्रयत्न केला गेला होता निर्धाव चेंडू टाकला जातोय 7 चेंडू 23 धावा थोडस महागड झालंय खूप मोठ जे 34 धावा उभारल्या होत्या त्या कुठेतरी निर्णायक ठरवताना टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा जो निर्णय घेतला होता त्याला साजेशी कामगिरी करताना या ठिकाणी मात्र नक्कीच पुन्हा एकदा बीट होतोय विशाल मलेकर आणि नक्कीच दुसरं षटक सुद्धा संपलं जातं अतिस मात्र जबरदस्त कामगिरी करतोय किपरच्या माध्यमातून खूप मेहनत घेतली जाते आमच्या आम्हाला मेसेज येतात की खरेच अतिस खूप मेहनत घेतोय आपल्या संघासाठी आणि अशाच प्रकारची मेहनत घ्यावी लागते कारण सांघिक खेळ आहे क्रिकेट म्हटल्यानंतर एका दुसऱ्याचा खेळ नाही तर संपूर्ण टीमने टीमवर्क करावा लागतो आणि या ठिकाणी तो पाहायला मिळतो प्रदीप एलेवन चिंचोली संघाच्या माध्यमातून तर 6 चेंडू आणि 22 धावा तुफानी खेळ करावा लागेल सहा चेंडू 22 धावा याच्यानंतर आपण एक जबरदस्त लढत पाहणार आहोत मुकेश स्पोर्ट्स कासपाडा एस वर्सेस जीएस स्पोर्ट्स खातिवले तर नक्कीच अंदाधुंदा बल्ला फिरवला जातो चेंडूवर नजर नाही जवळजवळ 3 चेंडूचा सामना करतोय कुठल्याही प्रकारचा बॅटला चेंडू लागत नाही झगडताना दिसतोय विशाल मलेकर ज्याच्यावर खूप मोठा विश्वास होता ज्यावेळेस बी संघामध्ये त्याचं आगमन झालं होतं असं वाटत होता वन मॅन आर्मी करेल भूमिका आणि विशाल याच्यावर खूप असं विश्वास दर्शवला होता या ठिकाणी मात्र प्रयत्न करावा लागतील या ठिकाणी सोडून दिलाय डावेष्टीच्या बाहेर एक मोठा खेळाडू आहे
चांगली चिकाटी आहे पण यावेळेस काय पाहायला मिळतं विशाल संघाकडनं विशाल कडनं आणि म्हणूनच संघाला कुठेतरी कठीण परिस्थिती निर्माण झालेली आहे. पाच चेंडू आणि 21 धावांची गरज असणार आहे. यावेळी चांगला फटका म्हणता येणार नाही. लोपोलटा चेंडू होता. एकाच दावेवर समाधान मानतोय कारण विश्वास ठेवला जातो आता तुषार याच्यावर. तुषार सुद्धा जबरदस्त फटकेबाजी करू शकतो दाखवून देऊ शकतो आपल्याला स्वतःला सिद्ध करू शकतो आणि हीच ती वेळ आहे कारण वेळ नेहमीच येत नसते संधी नेहमीच येत नसते संधी नेहमीच दरवाजा ठोकत नसते जेव्हा येते तेव्हा त्याचा त्या संधीचं सोनं करावं लागतं आणि या ठिकाणी मात्र संधीचं सोनं करावं लागेल तुषार याला. चेंडू हवेत आहे स्वतः गोलंदाज त्याच्या खाली आहे आणि गडी बाद होतोय तुषार पाटील. खूप नाराज असतील मुरा संघाचे पाठीराखे कारण अशा प्रकारची अवस्था अनपेक्षित होती या संघाकडनं. मात्र नक्कीच थोडीशी नाराजी व्यक्त केली जात असेल. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये अशा प्रकारचा होतच असतो. जो चांगला खेळ करतो तोच पुढे वाटचाल करतो. या ठिकाणी मात्र हवेत चेंडू आहे, खूप असा हवेत होता. जास्त काही त्याचा फायदा होणार नाही. संकल्प स्फोट मुरे संघाला जरी जीवदान मिळाला असला विशाल मलेकर याला तरी सुद्धा मात्र एकच धाव मिळणार आहे आणि जवळजवळ विजयाकडे वाटचाल करताना दिसतोय तो म्हणजे प्रदीप इलेव्हन चिंचोली संघ. दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे. धाव संख्या फक्त आणि फक्त 16. उर्वरित दोन चेंडू मध्ये तब्बल 19 धावांची गरज असणार आहे आणि असं कुठलंही चेंडू नाही की दोन चेंडूवर 19 धावा मिळतील. कुठेतरी परीक्षा आहे संकल्प स्पोर्ट्स मुरे बी संघाची. कुठेतरी विचार करण्यासारखी गोष्ट असेल. खूप शिकावं लागेल. मला वाटतं संध्याकाळी त्यांची नक्कीच कुठेतरी मीटिंग केली जाईल आणि त्यावर चर्चा केली जाईल की आपल्यामध्ये कोणत्या असे प्रदोष आहेत की अद्याप आपण 11 टुर्नामेंट मध्ये निदान फायनल फेरी सुद्धा गाठू शकलेलं नाही. तर कुठेतरी कर्णधाराला विचार करावा लागेल आणि तो कर्णधार मला वाटतं या सामन्यापुढे करेल यात काही शंकाच नाही. तर या ठिकाणी विजय संपादन केला जातो प्रदीप इलेव्हन चिंचोली संघाकडनं. गुड लक आणि हार्ड लक म्हणावं लागेल. अतिशय वाईट अवस्था झाली होती ती संकल्प स्पोर्ट्स मुरे बी संघाची. तर पुढे वाटचाल मिळते प्रदीप इलेव्हन चिंचोली संघाला आणि पुढचा सामना एक कुठेही जाऊ नका. एक जबरदस्त सामना पाहा.